बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा लेखक बाबाराव मडावी लिखित टाहू भाग सहावा प्यारलाल पैशाच्या भरोशावर थै थै नाचत होता त्याला पैशाची गरमी चढली होती त्याचा झालेला अपमान त्याला खाली पाहायला लावत होता सदूचं वावर त्याच्यापासून गेलं तो तोंडातल्या तोंडात दातवट चावत होता त्याच्या मनात बदल्याचे नाना विचार येऊ लागले प्यारला लुट्टारू होता सावकारी वृत्तीचा होता पण त्यानं अजूनपर्यंत वाईट नजरेनं जंगली बाईकडं पाहिलं नव्हतं त्याला माहीत होतं हे जंगली लोक स्त्रियांना आपली इज्जत समजतात त्याच्या अशी गोष्टी जरी कानावर गेल्या तरी जीवानं मारून टाकतील तो डोंगरगावला हे सार समजून वागत होता पण सदुकाकाचं वावर त्याला त्याच्यापासून परत गेल्यामुळं तो अग्नीचा गोळा झाला होता वाटतील ते वाईट विचार त्याच्या डोक्यात शिरू लागले ह्या सद्याचा बदला घेतला पाहिजे त्याची पारू एकुलती एक पोरगी नुकतंच पहाड्यासोबत लग्न झालं होतं पहाड्या बायको माग आला तिला नाशिवली पाहिजे त्याची पॅरलाल संधी शोधत हो होता यावर्षी सदू बराच बिमार पडला दम लावून खोकलायचा दारू पिऊन पुन त्याचा आतडं कमजोर झालं होतं म्हातारपणा त्याला त्रास व्हायला लागला महिना झाला त्यानं खाट पकडली घरात पैसा अडका नव्हता बिम्या मुंबईला जाऊन येतो म्हणून मामलेदार साहेबांच्या भेटीला रमीला घेऊन गेला होता मी लवकर येतो या म्हणून गावकऱ्यासने शपथ देऊन गेला सध्याजवळ पैका नव्हता होता, होता नव्हता मिळालेल्या वावरात खर्च केला घरातलं मडकं ठनाहनं बोंबलत होतं त्यात ज्वारीचं चार दानं होतं उपास मार व्हायला लागली काय करावं सुचत नव्हतं गावात पॅरलाल सावकार आहे पण त्याचं कसं जमल संघर्ष सुरू आहे त्यानं गाव लुटलं त्याला आता पैका कसं मागावं उपाशी मेल तरी चालल सदू काका बिमार असल्याचं प्यारलाल सावकारला कळलं प्यारलाल आपण हून सदूच्या घरी गेला तब्येतीची इचारपूस केली तू ही जमन परत घेतली ठीक आहे पण तू बिमार आहेस उपवास जात आहे आता तुला पैका कोण देणार मुंबईवाला बाबू देणार हाय की बोल तूच बोल आखीर मी आहे ना तुला पैक्याची आवश्यकता आहे हो मालक ठीक आहे घेऊन जा पैका तुला खाटावरून उठता बी येत नाही झोप झोप उद्या दुपारी पारला पाठवून दे तिच्याजवळ पैका देईन कोणाला सांगू नको नाहीतर तुझे लोक माझ्या विरोधात गेले तुला बी विरोध करतील बिगर व्याजाचा पैका देतो पारूला पाठवून दे बापूची तब्येत बरी नाही उपास जात आहे म्हणून सदूनं पैका आणण्यासाठी पारूला प्यारलालकडे पाठवलं प्यारलाल आणि त्याचे गुंड दारूची पार्टी झोडत होते त्यांचे डोळे लाल लाल झाले त्यांना पाहताच पालूच्या मनात पाल चुक चुकली तिने दारातूनच विचारलं सावकर काका आहे का, का, का? हां पारू बेटा या ये बेटा तूही वाट पाहत बसलू या पिणाऱ्या गुंडावर पॅरलाल रागावला ए बडवीच्या काय रे तुमची गडबड सारे जण शांत राहिले त्यांचं डोलणं हलणं बंद झालं ये बेटा ये पारू ये पैका घेऊन जा बेटा तुझा बाप अंतरुणाला चिकटला आहे पारूला पॅरलालचा विश्वास वाटला त्याला तिनं आयुष्यभर पाहिलं तो आपला इज्जत सांभाळून जंगलात राहिला होता ती धीर धरून आत गेली त्याला लगेच दारा आला त्यानं आतून कडी लावली तो जोर जोरांना हसायला लागला <laughs> ये छोकरी आखीर अखीर जाल मी आस गई तुझ मरतुगड बापू सध्या पोलीस घेऊन आलं अजून कर्ज पाहिजे तुम्हाला अजून व्याज बाकी आहे आज व्याज वसूल पाहिजे प्याला आणि त्याचे गुंड तिच्यावर तुटून पडले अन्यायाची परिसीमा झाली डोंगरगावात पिढ्यान पिढ्यांचा हा पहिला बलात्कार झाला होता धावणाऱ्या हरिणीला शिकारीचा बांड लागला ती कशी बशी उठली तिचे केस अस्थाव्यस्त झाले अंगावरचं कपडं फाटलं चेहऱ्यावर नखाचे ओरखडे उमटले पायात उठण्याचं बळ नव्हतं भीतीचा आधार घेत ती उठली दाराची कडी काढली चालू लागली तिच्या अवतीभोवती जंगल फिरत होतं तिचा बापू सदू कणत होता तिच्या डोळ्यांसमोर गच्चा अंधार भरून आला ती एक एक पाऊल टाकत घरी आली बापू आता माझ काय खरं आहे तिचा अवतार पाहून सदू समजून गेला पहाड्यानं तिला पाहताच मुठा आवडली तो पॅरलालच्या घराकडं पळत सुटला त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते त्यानं त्याच्या ते घरावर दगडं फेकली आणि आणि आपले दोन्ही हात दगडावर ठेचून घेतलं प्यारलाल घर सोडून गुंडासोबत आधीच निघून गेला होता सदू पुरीच्या पाठीवर हात फिरवायला लागला लई प्रीत घडलं जंगली संस्कारात वाढलेली ही पोर आपला जीव ठेवणार की नाही याचीच भीती त्याच्या काळजात घुसली थोड्या वेळानं पारू जंगलात गेली तिनं झाडाला दोर टांगला गळ्यात अडकिवली सहारा जंगल गरकन तिच्या भोती फिरला झाडावरली पाखरं पंख फडफडत दूर निघून गेली पारनं प्यारलालचा बदला घेण्याऐवजी जीव देणंच पसंत का केला असन फडफडलं पाखरू भाजलं हृदय रुखरुख मनाची जग सोडून गेलं डोंगर गावातला अन्याय पूर्वीपेक्षाही जोमानं सुरू झाला प्यारलाल गावच्या लोकांना नांगराला झुंपून वावरं नांगरू लागला चाबकानं मजुरांना फोडून काम घेऊ लागला डोम्या नागासारखा का फन्ना काढून चावा घेण्यासाठी फुत्कारू लागला त्यानं पारूवर बलात्कार करून चांगलीच दहशत बसरवली वावरात काम चालू होतं वाटवरल्या वावरात मजूर काम करीत होते तो चाबकानं मारून म्हणत होता इथं माझेच हुकूमत चालते डोंगरगावची पंचायत निवडणूक लागली निवडणुकीचं महत्त्व या गावाच्या लोकांना नव्हतं दरवेळेस पॅरलार या गावच्या लोकांना दारू कोंबडं बकरं खाऊ घालून सरपंचाचे पद पिढी जात उपभोगत आला होता गावाची संपूर्ण सत्ता त्याच्या घरात असायची त्याच्याच मर्जीनुसार गाव चालायचा लोकांना दारूच्या बाटलीत बुडवून ठेवून सत्ता भोगणारा तो या गावचा सत्ताधीश झाला होता त्याच्या विरुद्ध राहायची कोणाची हिंमत नव्हती गावच्या लोकांना पंचायत म्हणजे काय प्रशासन कसं असतं त्यांच्यासाठी काय योजना आहेत याचा थांग पत्ताच नव्हता निवडणूक हा प्रकार त्यांच्यापासून दूर होता निवडणुकीच्या वेळेस मनसोक्त दारू आणि कोंबडं खायला मिळतं यावरच सारे लोक जाम खुश असायचे एका दिवसाच्या प्या खायच्या मिळालेल्या दारूच्या जेवणामुळे आपलं केवढं नुकसान आहे हे त्यांना कोण समजावून सांगणार त्यांचं जंगलातलं जग वेगळंच होतं मासाळलेली माणसं त्यांचं शोषण करत होते हे त्यांच्या लक्षात येईन त्यांचा आहार त्यांना देऊन वर्षानुवर्ष झुलवत ठेवण्यात सत्तेचे ठेकेदार यशस्वी झाले त्यांची त्यांच्यापासून लोकशाही लपवून ठेवण्याची पद्धत शिर प्रयत्न झाले सारी सत्ता पॅरलाल पचवत होता पाहता पाहता निवडणूक लागली बिम्याला हे आधीच कळलं होतं प्यारलाल आपले मेंबर उभे करण्याचा पर्चा भरून पाठवला दरवर्षी पॅरलाल आपल्या विरुद्ध कुणीही उभारत नाही असे दाखवून निवडणूक झाल्याचं जाहीर व्हायचं रात्रभर लोकांना दारू पाजून नाचवर ठेवायचा लोकांना विचारायचा तुम्हाला तालुक्याला जाऊन मामलेदारला बोलता येईल काय भाषण करता येईल काय समदे म्हणायचे हि लोच्या नगामासनी मग तुम्ही खावा प्यावा असंच त्याची रूट करीत आला आपल्याला लोकशाही समजली म्हणून इतरांना कशी सांगायची त्याला बी समजली तर आपलीच पंचायत होईल हे मात्र लोकांच्या लक्षातच ना दारू पाजून निवडणुकीत मत घेऊन सत्ता हासिल करणं गुन्हा नाही काय बिगारीसारखे कामं करून घेणं कायद्यात बसतं काय जंगलातील लाकडं तोडणं गुन्हा नाही काय बोल प्यारलाल बोल लाकूड चोरताना प्रतिकार करणाऱ्या जंगलीवर गोळी झाडण्याचा गुन्हा तू करायला लावला अरे तू एवढ्यावरच थांबला नाही गुंड घरात अनुपारूवर पाशवी बलात्कार केलास यावर पॅरलाल कटड्यातून ओरडला भीम्या काय पुरावा आहे तुझ्याजवळ धावतो तुला पुरावा तीन गुंड आणि तू असे चौघे मिळून पारूवर बलात्कार करीत होतास जंगलच्या लिकीच्या अब्रुल उटत होतास दाराची कडी लावून बंद घरात हे सारं तुमचं कृत्य चालू होतं तुम्हाला वाटलं ह्या गोष्टीला पुरावा नाही पण शोघ्या पुरावा एक तरुण भीमानं समोर केला साहेब या तरुणाला पेशी द्या ठीक आहे आम्ही या कटड्यात उभं झालं या तरुणाच्या चेहऱ्यावर अन्यायाचे भाव उमटले भीम्या कटड्यातल्या पोराला विचारत होता बेटा तुझ नाव काय आम्ही आहे किती शिकला माय मायबापानं शाळेत टाकलंच नाही बंद खोली तू कसा पाहत होता मागले दार उघडं होतं त्यातनं दारा आड पाहत होतो आत काय चाललं होतं पारू जोर जोरा लढत होती गयावया करीत होती माही इज्जत लुटू नका अशी म्हणत होती आत कोण कोण होत यो, यो प्यारलाल आणि ते तीन गुंड होते प्यारलाल आणि त्यांच्या गुंडानं काय केलं पारूवर बलात्कार केला ती ओरडत होती पण पण हे ऐकत नव्हते जजसाहेब पारूवर बलात्कार झाल्यानं तिच्या आत्महत्येस हे पाशवी कारणीभूत ठरतात आत्म्याची जबानी आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांचे संदर्भ एकमेकात जुळतात हा तरुण घटनेला प्रत्यक्ष पुरावा आहे जत साहेब सारेजण होऊन पाहत राहिले प्यारलाल आणि प्यारलालचे गुंड साथीदार यांच्या विरुद्ध भरपूर पुराव्यावरून न्यायालयाने त्यांना सजा फरमावली भीम्यानं राजच्या शाळेचा सपाटा लावला त्याची रमीबी त्याच्यासोबत सायबीन सारखी शिकू लागली सदू काका म्हातारा झाला तरी पाठीवर लिहू लागला त्याला त्याच्या पारूची आठवण यायची ती आपल्या बाचा खड्डू हातात धरून म्हणायची तू लईपी लियार बापू तुझा हात पाटीवर थरथर कापत्यात सदूला पोरीच्या आधाराचा भास व्हायचा त्याच्या डोळ्यात टचकन आसू भरून येवायचं पाटीवरल्या अ ब क अक्षरात त्याच्या पोरीवर झाला अन्याय त्याच्या डोळ्यासमोर येवाचा त्याची पोर झाडाला गळफासातला टकलेली दिसायची तो आपल्या एक कुलत्या एक पुरीच्या आठवणीत गडवून जायचा रमी जोरानं हाक मारायची सदू काका पाठीवर अ लिवला का लिवायला लई वेळ लागत आहे सदू काका मग भरलं डोळं पुसून पाठीवर अ अ असं म्हणून लिवायचा हातच उठलं रमी माझी पोरगी आहे आणि माई मास्तरी हुणशान आपल्या बाली शिकवावं लागली सारे जण पोट धरून हसायला लागले रमीन आपल्या बाला खडसावलं बापू तू अडाने राहिला आणि मला बी अडाणी ठेवलं तू तु। म्हणून तुले मी भिम्यारे दिला आहे त्याने तुले शिकवून शान आमची मास्तरी करून टाकली या आता तू आम्हाला शानपण शिकव तू आमची मायबाप झाली आणि आम्ही आता तुमचं लेकरू झालो या चल बापू पाठीवर लिहून दाखव यो वर्ग आहे तुम्ही आमचे विद्यार्थी हाय मास्तर पुढे जास्त बडबड करू नये ह नवा कायदा सुरू झाला आहे शिकलेल्या माणसांना अडाणी लोकाया चूप ठेवण्याचा भीम्या जीवाचा आकांत करून शान लोकायला शिकवू लागला ही माणसं शिकली नाही तर उपाशी मरतील याची त्याला चिंता लागली रातच्या शाळेत त्याचं बा रामू बजी मायबी बी हवा हो लागली पोरग मायबापाला शिकवू लागलं भीम्या बाला म्हणाला बापू तू अडाणी काउन राहिला र राम्या बोलले पोरा तू आपल्या बासने अडाणी समजतो या अरे आम्मासनी ना अक्षर गिरवता येत नाही म्हणून अडाणी समजतो या तुला मामलेदारला पोटचा गोळा लहानपणी देऊन टाकलाय आम्ही अडाणी हाऊ तू आम्हाला अडाणी समजतो या भीम्याचे डोळं पाण्यानं डबडबल दब पूर भरून आयलाय बांध फुटला खरंच तुम्ही अडाणी नाही तुम्ही तुम्ही किती समजदार हाय भीम्या ढसा ढसा रडायला लागला पोरा तो लहान कोकरू होता देऊन टाकला काळीस फाकलं त्याले मुठी धरून ठेवलं भीम्या राजच्या शाळेत स्वतःच रडायला लागला एम बी राम्याचं पोरग ढसाढसा रडायला लागलं बजी त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागली कायले दुखवलं मायले कराले पोरग ढसाढसा रडायला लागलं उगा राय बापू रडू नग तुझं बापू तोंडाचं फटकळ हाय मी फटकळ हाय आणि तुझं पोरग आम्हाने अडाणी म्हणतो या भीमानं आपल्या बापूसनी सर्वाई देखत समजावलं बापू अडाणी म्हणजे लिवता वाचता न येणं समजा देश सुधारती या देशाचं कायदं तुम्ही कसं वाचाल तुमसनी तुमचा विकास कसा करणार म्हणून अडाणी म्हणतो या राम्याची त्याच्या पोराकडनं समजूत झाल्यानं राम्या हसायला लागला त्यानं घाई घाई पाटीवर क कणसाचा ब बेडकाचा असं म्हणून अक्षरगिर व्हायला लागला सधू काका बोलला भीम्या आज तू काहून रडणार पोरा काका आपली संस्कृती किती आदर्श आहे दुसऱ्याची समस्या जाणणारी आपल्या फारशा गरजा नाही कुणी कुणाला फसवीत नाही एकमेकावर जीव टाकून राहायचं जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान आपल्या जगण्यात आहे मी तुम्हाला अडाणी वेगळ्या अर्थानं म्हटलं तुम्ही तुम्ही निरीक्षर आहात बाला राग आला या पण बा तुमच्या त्यागामुळे मी साक्षीर झालो या मुंबईसारख्या शहरातनं या पण तुमच्या आदर्श वागणुकीचा सा मला सखोल अभ्यास करायला वाटतो तुमचं एक एक गुण पाहून रडून घ्यावं वाटतं या भीम्या पुन्हा रडायला लागलं सदू काकानं भीम्याची फिरकी घेतली अरे बाईचं रडकं मास्तर जंगलात कशाला आलं रडायला आलं का असं रडू नका मास्तर डोळं पुसा आम्हाने शिकवा आम्ही आम्ही आडाने हाऊ आमासनी आमचा हक्क समजायला पाहिजे विकास समजायला पाहिजे त्यासाठी शिकायचं हाय अमास आमची फसवणूक रोखायची हाय त्यासाठी शिकायचं हाय आत्ता आमासनी शिकवा आमासनी शिकवा मास्तर भीम्या हसायला लागला आधी आपलं ऐकून शिक्षण घेण्यासाठी पुढं आलेले पाहून चेहऱ्यावर आनंद झळकाय लागला सदूकाका वयामानानं थकाय लागला तो एकटाच पडला होता त्याचं वावर त्याला मिळालं पण त्याला या पैका नसल्यानं ते पडीत पडलं होतं त्यानं पारू गेल्यापासून हाय खाल्ली होती त्यानं आता कायमची खाट पकडली रागोबा कोंडी त्याची सेवा करायला लागले भीम्या तालुक्यावर डाक्टर घेऊन यायचा पण औषधी काम करीत नव्हती त्याच्या पोटातलं आतडं बी म्हातारं झालं ते औषधीला पचवून घेत नव्हतं असं त्याचं मरण जवळ आलेलं दिसत होतं मातारा शंभरीकडे वळला होता एवढं आखं आयुष्य त्यानं जंगलात घालवलेलं जंगलातलं सुख दुःख त्याच्या अंगावरनं वाहून गेलं त्यानं ते झेललं प्रत्येक प्रसंगाचं हे मातारा आयुष्यभर साक्षीदार राहिलं जंगल पायाखाली तुडवून तुडवून त्याचं टोंगाळ वाकलं त्यानं समध्या लोकायला बोलावलं माय मरहन जवळ आले असं सांगितलं सदू काकानं समद्यानी जवळ बोलावलं आत्ता माझं काय बी खरं नाही जायची वेळ आली समद्या आठवण येते थे मधातली शिकारीची जागा त्यो मोठा नाला त्यो धबधबा शिवारातलं गाणं दरी नाचणं गाणं आठवण करता करता त्याची एक कुलती एक पारू डोळ्यांपुढे सरकली अरे बा तुला लई चढली या झोपडीकडं चालीतून नाही व चढू द्या अजून जिंदगी चढत आली काय बी झालं नाही आम्ही लोक दगडा माती खेळतो झाडाच्या सावलीत वाढतो त्याच्या डोळ्यात अश्रू उभं झालं त्यानं चटकन पुसलं नाही रडत रडत मरणं बरोबर नाही पिकल्या पाण्यानं धैर्यानं मरावं त्याला निसर्गाचं तत्वज्ञान माहीत हाय त्यानं हाय खाऊन कसं चालल आज मस्त मजा सांगितलं मला मरतासनी तुमचा आनंद पाहू द्या तुम्ही नाचा गावा माया भरल्या डोळ्यासनी तुमचा आनंद पाहू द्या मी मेल्यावर कोण बी रडणार नाही तुम्ही तुम्ही निसर्गाच्या समोर जावा त्याचं नियम पाळा मरण सत्य आहे आपण मरणाऱ्याला आनंदाने बिदा करायची त्याला वाटी लावायची सवय लावा मी मेल्यावर तुम्ही मला आनंदानं बिदा करा कोणी बिरडू नका माणूस निसर्गात जन्मत्यात आणि त्याच्यात मिसळत्यात किंवा रहाट गाडगं कुणाला बी सोडणार नाही मी आयुष्यभर नाच गाणं म्हणत आलूया आता तुम्हाच पाहू द्या सदूकाकाचा समद लोक ऐकून नाचगाया जमा होत्यात जोर जोरानं ढोल बडवत्यात सहारेजण नाचत्यात सदू काका त्याच्याकडे आनंदाने पाहत मरणाची वेळ शोधतो तेवढ्यात काकाचा जावई पहाड्या पळत येतो जोर जोरानं ढसढसा रडायला लागतो सदू सर्व समजतो पण त्याच्याजवळ आता दुःखाचे आश्रू नसतात आनंदाने मरण त्याला जवळ करायचे असते पहाड्याच्या डोक्यावरनं केसातून तो प्रेमानं हात फिरवतो सदू काका भीम्याला जवळ बोलावतो भीम्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी व्हायला लागतात पोरा ह्यो जंगलातल्या अंधारातला हा तू दिवा आहेस तुझ्यावरती लई मोठी जबाबदारी आहे त्याला हा मार्ग दाखीव समाजाचं सुख दुःख तुला आहे तू तु समाजाचं लेकरू आहेस तू या धमन्यात समाजाचं रक्त वाहती मार्ग दाखवा या एक दिवा कापी आहे काका काका पण पण आमसनी सोडून तुम्ही जाती या आमासनी पोरकं होईल भीम्या तू शिकला हाय आणि रडतू या, या? माझ वय आहे ह्यो जंगलात तुयासारखा हिरा सापडला आहे लई दिवसांनी गवसला आहे पुढच्या पिढीला तू जाग येऊ रडू नगस हिमतीनं पुढं पुढं जा असं म्हणून काकानं भीम्याच्या हातावर आपलं डोकं कायमचं ठेवलं सदुकाकाची जंगलातली जिंदगी थांबते ढोल बडवण्याचे आवाज सुरू असतात कोणीही रडत नाही काकास आनंदाने बिदा करायचं असतं निसर्गाचा नियम पाळायचा आहे भीम्या हे सारं पाहून थक्क होतो आपल्या संस्कृतीचा खोलवर जाऊन अभ्यास करायचं काहूर त्याच्या डोक्यात शिरू लागतात डोंगरगावातील लोक हळूहळू बदलायला लागले त्याला साक्षर करण्याचं काम भीम्या करीत होता प्रत्येक जंगली आपलं पोरग भीम्यासारखं एम एल एल बी करायचा विचार करायला लागला आता आपली जंगल राहिली नाहीत आपण आता बदलाय पाहिजे जंगलातून विकासाकडे जायला पाहिजे असे समध्यासनी वाटायला लागलं पाखरं खोप्याकडे परतली तुटलेल्या झाडावरील पाखरांचे खोपे खाली गळून पडले पाखरांचे थवेच्या थवे आसरा थवे शोधित टाहो करायला लागले जंगलात सर्वत्र कल्लोळ माजला जंगलातील शिवाय आग कशी इझल शिवागीच डोंगरगाव नव्यानं वाट शोधित होतं डोंगरगावाचं खळकळ वाहनं पाणी सरकारी धरणानं अडवून धरलं अजून त्याच्या गेलेल्या जमिनी परत आल्या नव्हत्या दोतर बांडी नेसलेली ही माणसं कायद्याची लढाई भीम्याच्या हिमतीनं लढत होते धरणाचं पाणी बी शहराच्या वाटेनं धावाय लागलं ते भांडवलदारांच्या वावराईत मुरायला लागलं शिकारीचं कुत्रं बी शिकार खावा मिळत नसल्यानं इकडं तिकडं पळायला लागलं सूर्य मावल तिला आला थकली भाकली माणसं शिवारातील घरी आली घरातल्या हडक्यात मडक्यात असलं नसलं जवारीच्या बाजरीच्या पिठाची भाकरी बाजून पोटातरी चवली पोट भरलं नसलं तरी तेवर पाणी गटागटा पिऊन तिला डंब फुगविलं समध्याने सण उभी राहायची काळजी लागली त्याचं जंगलातलं पूर्वीचं खुशीचं जीवन परत आणाया तिची धडपड फडपड चालली आता ह्या जंगलातल्या पेटलेल्या मशाली जंगलातल्या शिकारी शोधाया सोडून कचऱ्यावर न्यायच्या आहे समधे मनसुबा करायला लागली रातचा अंधार काळो भरून आला त्यात रातकिड्यांचा किर्र आवाज आयुष्याचं भिसूर गाणं गायला लागला भीम्या ह्या वातावरणात इलेक्ट्रिकचा खंबा आणाचा इचार करायला लागला गावात माणूस मरो का उत्सव असो आनंदाने ढोल वाजवायचा त्याचा आवाज कानावर आदळायचा समज जंगल धना आणून जायचं आज मी रात्रभर ढोल वाजत होता त्याला जोर जोराना अर्धपोटी बडवत होते नाचत होते उद्याच्या स्वातंत्र्याचा झेंडा जंगलात फडकवण्यासाठी रात्र विसाव्यासाठी डोंगर माथावर आलेला सूर्य उद्याच्या पहाटे भडका घेऊन निघणार आहे आणि त्यात हे आधी अतिशय आक्रमक होत जाणार आहे ती त्यानं केलेला टाहो आता कोण रोखणार त्याच्यापासून त्याची लोकशाही कोण दडवून ठेवील भीम्यान भारतीय संविधानाची एक प्रत जंगलात आणली होती त्यावर माणसं उभी होत होती रात कशी गेले ते कळलंच नाही सकाळचा कोळा सूर्य भडका घेऊन मोठ मोठा होत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद आमच्या श्रोते मित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाई टू वन पुनः एकदा धन्यवाद